नमस्कार द्राक्ष बाजार मधून मी विजय कुंभार तासगाव यश अब्दुल्ला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। बागायतदार मधून आपण 40 दिवसापर्यंत चर्चा करत आलोय आणि आज आपण 40 ते 45 दिवसादरम्यान करावयाची कामे या विषयावर चर्चा करतोय। त्या अगोदर बागायतदार मधून ज्या ज्या बागायतदारांनी आपल्याकडे यंदा ट्रेनिंग घेतलं त्या ट्रेनिंग घेतलेल्या बागांपैकी आपण जवळजवळ सगळ्या बागा बघितल्या। आपली टीम जी आहे ती तुमच्या बागेकडे येते, भेटते, आपल्यासोबत संवाद साधते, चर्चा करते आणि त्यात असं दिसून आलं की अत्यंत सुंदर प्लॉट आपले आहेत। ज्याने ज्याने आपलं शेड्यूल फॉलो करायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं बागा निर्माण केल्या। ज्या पद्धतीनं आपण मी सांगतोय बागायतदार मित्रांनो आपणाशी संवाद साधताना सांगतोय की मी सांगितलेले सगळे स्प्रे घेतलेच पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही आहे। मी 35 ते 40 दिवसादरम्यान करावयाची कामे या व्हिडिओमध्ये मी बोललोय आपल्याशी संवाद साधलाय की जे मी स्प्रे सांगतोय ते घ्यायलाच पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही। वातावरणानुसार आपल्याला प्लस मायनस जे करायचं आहे ते आपण करू शकतो किंवा करायलाच पाहिजे। अनावश्यक ज्या मात्रा मी सांगतोय त्यासुद्धा आपण टाळल्या गेल्या पाहिजेत। जसे की मी आता ह्यावेळी बोललो की प्लॉगिंगमध्ये आपल्याला ॲलेट आणि अँट्रॅपॉल हे स्प्रे नाही घेतले तरी चालतायत, अगदी योग्य आणि खरी गोष्ट आहे ती। कारण वातावरण इतकं सुंदर आहे की हा मोठा स्प्रे आपण 100% टाळतोय, परंतु त्याचवेळी जे कासेगाव मंगळवेढा या भागातले जे बागायतदार आहेत त्यांच्या बागा लेट असतात त्या बागायतदारांनी मात्र 25, 26, 27 किंवा 26, 27, 28 हे जे 3 स्प्रे आपण जे बोललेलो आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 25 ते 30 दिवसादरम्यान करावयाची कामे ह्यात जे बोललेलं ते मात्र कंपल्सरी घ्यायलाच पाहिजेत असं माझं मत आहे। कारण ते 3 स्प्रे पुढं जाऊन सगळ्या कामावर आपल्या इफेक्ट करतायत, त्यामुळं ते 3 स्प्रे महत्त्वाचे आहेत। पण फ्लावरिंगमध्ये मात्र जर वातावरण चांगले असेल तर मात्र ॲलेटचे स्प्रे किंवा इतर डाऊनीचे जे स्प्रे आहेत ते टाळेतील चालतील आणि त्याऐवजी आपण ट्रायको 5 ml, सुडो 5 ml घेतला तरी चालेल। त्याचबरोबर तुम्ही मोरचूर 1/2 ग्रॅम, M45 2 ग्रॅम आणि ब्लू कॉपर 1 ग्रॅम ह्यो जो आपला स्प्रे आहे तो घेतला तरी चालेल। किंवा साधं कुमान 22 टिन आणि सल्फर कुमान 2 ml, 22 टिन 1 ग्रॅम आणि सल्फर 1 ग्रॅम असा साधा स्प्रे घेतला तरी सुद्धा चालेल बागायतदार मित्रांनो। त्यामुळं जे शेड्यूलनुसार आलंय किंवा प्लस मायनस एखाद्या ठिकाणी वातावरण प्लस मायनस असू शकतं अशा बागायतदारांना रिस्क नको म्हणून आपण 41व्या दिवशी पुन्हा ॲलेट आणि अँट्रॅपॉल देतोय। त्या यंदा सगळ्या स्टेजेस आपल्या 2 ते 3 दिवस लेट आहेत वातावरणामुळं। पहिल्या काळात जे प्लॉट फुटायला लागले होते ते अत्यंत मोठे पाऊस पडले, मनावर तशा पांढऱ्या मुळीनं आपलं काम केलं नाही, त्यामुळं आपल्या बागा ह्या 3 ते 4 दिवसापर्यंत लेट चालल्या। त्यामुळं हे जे मी बोलतोय हे 3 ते 4 दिवस पुढं घेतलं तरी चालेल। प्लस मायनस एखादी फवारणी करायची असेल तर साधी आपली ट्रायको आणि सुडोची फवारणी केली तरी चालेल। ॲलेट आणि अँट्रॅपॉल दिल्यानंतर पुन्हा सध्याच्या वातावरणानुसार 2 दिवस गॅप टाकला तरी चालेल। दरम्यानच्या काळात जे आपले स्प्रे होत आहे GA चे, कारण आता फ्लावरिंग चालू असते आणि GA चे स्प्रे होत आहेत, ते मात्र अजिबात टाळायचे नाही आहेत। म्हणजे बेदेरासाठी एकही स्प्रे नाही आहे, पण ज्यांचं मार्केट करायचं अशा बागायतदारांनी मात्र स्प्रे घ्यायलाच पाहिजेत। जे लॉंग लांब व्हरायटी आहे अशा बागांसाठी त्यात पुन्हा 41 स्प्रे केल्या, 42, 43 गॅप टाका आणि 44ला पुन्हा ट्रायको आणि सुडोची फवारणी घ्या। ट्रायको 5 ml आणि सुडो 5 ml जरी वातावरण आपलं क्लिअर असलं तरी सुद्धा अजून एक इथे मी गोष्ट आपणाला सांगतो की ट्रायको सुडोच्या फवारण्या ह्या उष्ण वातावरणात चालत नाहीत असं बऱ्याच जणांचं म्हणणं येतं, परंतु मी तुम्हाला पाठीमागेही सांगितले की 121 डिग्री सेंटीग्रेड तापमानाला सलग 16 मिनिटं या बुरशी उकळल्या गेल्या तरच त्या एक्सपायर होतात, अन्यथा त्या बुरशी एक्सपायर होत नाहीत। त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ ज्यावेळी तुम्ही औषधाची वेळ आहे अशा वेळेत जरी तुम्ही ट्रायको 5 ml आणि सुडो 5 ml फवारला बिंदास
तरी चालतो, सुंदर रिझल्ट्स तो तुम्हाला मिळवूनच देतो, ह्या पैसा भी आपला बऱ्यापैकी वाचतो। ह्यानंतर पुन्हा 2 दिवस गॅप टाकला, म्हणजे 43 झालं, 44 हा स्प्रे पुन्हा घेतला, पुन्हा 45-46 गॅप टाकून आपण जर मेऱ्यांचा स्प्रे घेतला भुरीसाठी, बघायला मित्रांनो यंदा भुरीसाठी आपल्याला काम करावं लागेल, कारण यंदा थंडी जास्त पडणार असं संकेत मिळत आहे। वातावरणाच्या जे अभ्यास करतायत लोक त्यांचंही म्हणणं असं आहे, त्यामुळं मण्याच्या देठावर सुद्धा आपल्याला भुरी येता कामा नये। पानाचा तर विषयच लांब आहे, पानावर भूती भुरी येता कामा नये, मण्याच्या देठावर भुरी येता कामा नये, आणि त्या मण्यावर सुद्धा भुरी येता कामा नये। एवढी जरी आपण काळजी घेतली तरी पुरेसं आहे। ह्याच दरम्यानच्या काळात थीपसाठी जे चांगले स्प्रे, चांगले अर्थ याचा महागडा अजिबात घेऊ नका, का ते मुलकाची महाग आहेत औषधी ती, म्हणजे जवळजवळ 1.5-2 हजार रुपये एका स्प्रेला जातात आपले। त्यापेक्षा जर तुम्ही नीम ऑइल, फर्टिसिलिम लिकानी आणि मेटारायझम ह्याचा जर स्प्रे घेतला तरीसुद्धा चांगलं चालतंय। निरण वेगळं, नीम ऑइल वेगळं द्या आणि व्हर्टिसिलिम लिकानी मेटारायझम असं एकत्र दिलं तरी चालेल। पुन्हा त्याचवेळी जर आपल्याला थ्रिप्सं जास्त वाटत असेल तर ह्यातच कुठल्या तरी एका औषधात कुमार बायोस्टीन सल्फरमध्ये किंवा मेरॉनमध्ये जर आपण ते चांगल्या दर्जाचं कीटकनाशक एखादं टाकून स्प्रे घेतला चालेल। मात्र मण्याच्या देठावर काळा डाग मात्र अजिबात येता कामा नये याची काळजी घ्या, मग ते बेदाना असो किंवा मार्केट असो किंवा युरोप असो, मण्याच्या देठावर काळा डाग अजिबात येता कामा नये, कारण मणी मऊ आणि लुसलुशीत असली पाहिजे। बघायला मित्रांनो ह्याच वेळी आपली टिपिंग चालू होते, माल कडक येण्याविषयी मी बऱ्याच वेळा आपणाशी बोललोय। बघायला मित्रांनो जीए बूस्टर किंवा पीएच कमी करण्यासाठी जे आपण जीए बूस्टर वापरतोय त्याचा वापर हा जीएचं सोल्युशन तयार केल्यानंतर टाका। तुमचं तुम्हालाच माहिती आहे किंवा कितीतरी बागायतदारांचे असे अनुभव आहेत की जीए बूस्टर जर आपण कोणत्याही कंपनीचा असू द्या अगोदर वापरला, त्यानंतर जीए टाकला, त्यानंतर आपले जे आपण पीजीआर वापरतोय ते जर टाकलं आणि 2 दिवसात माल सगळा कडक येऊन जातोय, तर तो टाळण्यासाठी जीए बूस्टरांचा वापर सगळे केमिकल्स तयार झाल्यानंतर मग जीए बूस्टर जे वापरतात ते टाका। कुठंपर्यंत 6 ते 6.5 pH येईपर्यंतच, त्यापेक्षा जास्त pH येता कामा नाही। समजा एखाद्या बागायतदाराचा जर pH 1.5 ते 2 पर्यंत आला असेल चुकून, तर अशा बागायतदार मित्रांनो त्यात PBC म्हणजे पोटॅशियम बायकार्बोनेटचा वापर करा आणि तो pH पुन्हा वाढवून घ्या 6 ते 6.5 पर्यंत, आणि त्या वेळेने जीएचं सोल्युशन तयार करा आणि स्प्रे द्यायचा प्रयत्न करा। बघायला मित्रांनो ही जी चर्चा आपल्याला 40 ते 45 दिवसाची कशी वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।